नमस्कार, झिरो आवरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेली काही दिवस महाराष्ट्राचं राजकारण फिरत होतं ते एका व्यक्तीभोवती, एका खुर्चीभोवती, विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या आजूबाजूला. नक्की शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देणार याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष होतं. खरं तर हा निकाल फक्त शिवसेनेपर्यंतच मर्यादित होता असं नाही, तर ह्यापुढे राष्ट्रवादीच्या आयुष्यात नक्की काय होणार या दृष्टिकोनातून सुद्धा अनेक लोक या निकालासाठी थांबले होते. काल निकाल झाला आणि अगदी जे अशक्य वाटत होतं ते अध्यक्षांना शक्य करून दाखवलं. कोणीही अपात्र झालं नाही. नक्की हे त्यांनी सगळं कसं केलं, काय आहे या निकालाचा अर्थ, हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपल्या बरोबर आहेत खुद्द राहुल नार्वेकर. आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. खरं तर गेल्या काही दिवसांचा हा जो सगळा काळ होता तो नक्की कसा राहिला? प्रचंड स्ट्रेस असेल. एक डेडलाईन होती, सुप्रीम कोर्ट होतं, सगळी मंडळी सातत्यानं तुमच्याचकडे बघत होती, नक्की कसा होता हा काळ? ह्याबद्दल स्ट्रेस नव्हता, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे काम अधिक वेगाने आणि दिवसाला 14-14, 15-15, 16-16 त्रास काम करायला लागलं. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की नागपूर अधिवेशनाच्या दरम्यान पण अधिवेशन सभागृहात उपस्थिती ठेवून हिअरिंग्स पण आपण घेतलेल्या आहेत आणि अगदी कमीत कमी वेळात हा अत्यंत कॉम्प्लेक्स विषय सोडवण्याचं जी जबाबदारी आपल्यावर होती ती मी पार पाडायची पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आपल्याला माहीत आहे की हा खटला माझ्यासमोर बरेच दिवसापासून प्रलंबित होता आणि यात संपूर्ण लीगल प्रोसेस फॉलो करून, म्हणजेच हिअरिंग्स घेऊन, क्रॉस एक्झामिनेशन घेऊन, इश्यूज फ्रेम करून, सगळ्या ज्या कायदेशीर तरतुदी आहेत त्यांचं पालन करून आपण प्रोसिजरली कुठेही कुठचीही चूक न करता, कुठचीही कमतरता न आढळून येता हा निर्णय घ्यायचा प्रयत्न केला. हा निर्णय घेत असताना आपल्या सर्वांना माहीत आहे की सुप्रीम कोर्टाने काही अत्यंत महत्वपूर्ण प्रिन्सिपल्स सेट केलेले आणि मला वाटतं या राज्याच्याच नव्हे तर या देशाच्या डिफेक्शनच्या कायद्यासंदर्भात अभूतपूर्व असे काही गाईडलाईन्स सुप्रीम कोर्टने दिले. पहिल्यांदा अध्यक्षांना राजकीय पक्ष कोणता हे ठरवण्यासाठी अधिकार आणि जबाबदारी ही सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना दिली. त्याचबरोबर राजकीय पक्ष कोणता हे ठरवल्यानंतरच राजकीय पक्षाच्या इच्छेनुसार आपण प्रतोद नियुक्त करायचा हा पण आदेश सुप्रीम कोर्टाचा होता. आणि त्याचबरोबर राजकीय पक्ष कसा आपण नेमका सिलेक्ट करावा किंवा रेकॉग्निशन द्यावं या संदर्भातही सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्टचं प्रिन्सिपल ले डाऊन केलं. सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं की आपण राजकीय पक्ष सर्वप्रथम प्रिलिमिनरी इश्यू म्हणून ठरवावा आणि हे ठरवत असताना आपण त्या पक्षाचं संविधान कोणतं ते बघावं, त्या पक्षाचं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर कोणतं आहे आणि त्याचा डिव्हिजन कसं झालेलं आहे हे पाहावं, आणि त्याचप्रमाणे लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजेच आमदारांची संख्या कोणाबरोबर किती आहे याचा पण विचार करावा. या तिन्ही क्रायटेरियाला एकत्र करून निर्णय घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने आपल्या डायरेक्टिव्समध्ये दिलेले. असं असताना आपण माझ्या निर्णयात काल बघितलं असेल की सर्वप्रथम मूळ राजकीय पक्ष ठरवल्याशिवाय कोणाचा व्हिप ऍप्लिकेबल होईल हे ठरवता येत नव्हतं. म्हणून मी सर्वप्रथम मूळ राजकीय पक्ष शिंदे गट रेप्रेझेंट करतो की ठाकरे गट रेप्रेझेंट करतो यावरती निर्णय दिला. हा निर्णय देत असताना शिवसेनेच्या संविधानाचा विचार करायला लागला. ठाकरे गटाने दिलेली 2018 अमेंडेड कॉन्स्टिट्यूशन जे आहे, संविधान जे आहे, ते ग्राह्य धरायचं की 1999 शिंदे गटाने ज्याचा आधार घेतलाय ते संविधान ग्राह्य धरायचं हा प्रश्न माझ्यासमोर होता. आणि या संदर्भातही सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं की आपण जेव्हा असा वाद होतो, दोन पार्टीजनी दोन वेगवेगळे कॉन्स्टिट्यूशनवरती रिलायन्स ठेवलं,
तर आपण इलेक्शन कमिशनने जे ग्राह्य धरलेलं संविधान आहे त्याचा विचार करून तेच ग्राह्य धरावं. त्यानुसार ज्या वेळेला दोन पक्षांकडनं दोन वेगवेगळे संविधान आम्हाला देण्यात आले किंवा त्याच्यावर रिलायन्स ठेवण्यात आला त्यावेळेला आम्ही इलेक्शन कमिशनकडनं अधिकृत त्यांच्या रेकॉर्डवर असणारं कॉन्स्टिट्यूशनची प्रत मागवली, जी 1999 मध्ये दिलेली जी प्रत होती ती होती, आणि त्या व्यतिरिक्त कोणतंही इतर संविधान शिवसेनेचं किंवा कुठचीही अदर या संदर्भातलं डॉक्युमेंट त्यांच्याकडे रेकॉर्डवर नाहीये असं इलेक्शन कमिशनने आम्हाला कळवलं. हे कळवल्यानंतर स्वाभाविकपणे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर अनुसार 1999च कॉन्स्टिट्यूशन जे इलेक्शन कमिशनच्या रेकॉर्डवर होतं ते ग्राह्य धरणं माझ्यासाठी बंधनकारक होतं. त्यानंतर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरचा जर विचार केला, आपण अजून एक काल जजमेंट देताना आपण बोलला होतात की हे जे संविधान आहे जे 2018 आपण म्हणतात ते कॉन्स्टिट्यूशन खर तर त्याच्यातली अमेंडमेंटच कुठली नव्हती अशा पद्धतीचं आपण काहीतरी काल जे स्टेटमेंट केलं की त्याला फक्त एक पत्र अटॅच होतं आणि ते इलेक्शनच्या बाबतीत होतं. ज्या पत्राच्या आधारावरती उद्धव ठाकरे गटाच्या कडनं युक्तिवाद झालेला की 4 तारखेचं एक पत्र आहे ज्याच्या सोबत आम्ही अमेंडेड कॉन्स्टिट्यूशन इलेक्शन कमिशनला दिलेली आहे असं त्यांचं जे म्हणणं होतं, ते पत्र मी नीट वाचल्यानंतर त्यात अमेंडेड कॉन्स्टिट्यूशनचा कुठचाही उल्लेख केला नव्हता. त्यात केवळ एवढंच म्हटलेलं की शिवसेनेत निवडणुका झालेल्या आहेत आणि त्या निवडणुकींच्या आधारावरती जो रिझल्ट आहे जी लोक निवडून आली आहेत त्यांची माहिती ही इलेक्शन कमिशनला त्या पत्राद्वारे पोहोचवली गेली होती. पण जसं सांगण्यात येत होतं की कॉन्स्टिट्यूशनची प्रत त्या पत्रासोबत जोडून दिलेली आहे असा उल्लेख कुठेही त्या पत्रात नाहीये, हेच मी काल माझ्या ऑर्डरमध्ये सांगितलंय. म्हणजे खरं तर कुठेतरी आपण बघतो की राज्यातले जे राजकीय पक्ष आहे म्हणजे एकटा शिवसेनाच त्यावेळेचा नसेल हे कागदोपत्री जी असते ती आपली व्यवस्था व्यवस्थित करत नाही लावत नाही आणि त्याचा कुठेतरी फटका उद्धव ठाकरे गटाला. खरं तर आपण बघितलं तर विधानसभेच्या नियम क्रमांक 3 मध्ये साफ तरतूद आहे की पक्ष निवडून आल्यानंतर पक्षाच्या नेत्यांनी त्वरित पक्षाला विधिमंडळ गट म्हणून रेकॉग्निशन मिळाल्यानंतर त्वरित 30 दिवसाच्या आत पक्षाचं संविधान आणि पक्षाचं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरची माहिती ही स्पीकर ऑफिसला कळवायची असते. पण दुर्दैव असं आहे की ह्या केसमध्ये उद्धव ठाकरेंनी पण ते कळवलं नव्हतं आणि एकनाथ शिंदेनी पण ते कळवलं नव्हतं. अच्छा, तर त्याचा फटका शिंदेनाही बसला का? म्हणूनच आम्हाला इलेक्शन कमिशनकडनं त्याची माहिती घ्यायला लागली आणि इलेक्शन कमिशननी जी माहिती दिली त्याच्या आधारावरती आम्हाला संविधानाचा निर्णय घ्यायला लागला. सुप्रीम कोर्टानं भरत गोगावले यांचा जो व्हीप होता तो अवैध ठरवला होता आणि काल आपण गोगावलेंचा व्हीप हा वैध ठरवलात. एकंदरीत सुप्रीम कोर्टानं जे काय म्हटलं होतं ते फक्त ऑब्झर्वेशन होते की ते डायरेक्टिव्ह? आपण अत्यंत महत्वाचा प्रश्न आज विचारलात, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. कारण हा असा समज गैरसमज समाजात असा पसरवला जात आहे की सुप्रीम कोर्टानी सुनील प्रभू यांची नियुक्ती ही कायमस्वरूपी योग्य अशी ठरवली आहे आणि भरत गोगावले यांची नियुक्ती ही कायमस्वरूपी अयोग्य अशी ठरवली आहे ही वस्तुस्थिती नव्हे. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आपण जर वाचलीत तर त्यात सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय ज्या वेळेला नरहरी झिरवळ उपाध्यक्ष यांनी सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांना रेकॉग्निशन दिलं त्यावेळेला त्यांच्या समोर 21 तारखेला जून 2022 केवळ उद्धव ठाकरेंचं पत्र होतं, त्यांच्याकडे एकनाथ शिंदेंचं पत्र नव्हतं. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना एकच राजकीय पक्ष आहे असं वाटलं असल्यामुळे त्यांनी केलेल्या मागणीनुसार कारवाई केली आणि या दोघांना रेकॉग्नाइज केलं. परंतु 3 तारखेला जुलैच्या ज्या वेळेला अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निर्णय घेतला
भरत गोगावले आणि एकनाथ शिंदेच्या नियुक्ती संदर्भात त्यावेळेला राहुल नार्वेकरांकडे अध्यक्षांकडे उद्धव ठाकरेंचंही पत्र होतं आणि एकनाथ शिंदेंचंही पत्र होतं. दोघांचे दोन वेगवेगळे क्लेम होते, कोण व्हीप असावा, कोण प्रतोद असावा, कोण गटनेता असावा या संदर्भात. त्यामुळे स्वाभाविकपणे राहुल नार्वेकरांना अध्यक्षांना या गोष्टीची कल्पना आहे होती की पक्षामध्ये फूट पडलेली आहे. त्यावेळेला राहुल नार्वेकरांनी केवळ विधिमंडळ पक्षाची स्ट्रेंथ बघून एकनाथ शिंदे आणि भरत गोगावलेंना रेकग्निशन दिलं ते चुकीचं आहे. कारण राहुल नार्वेकरांनी त्यावेळेला प्रतोद आणि व्हीप अपॉइंट करत असताना राजकीय पक्ष कोणाचा आहे हे पहिली ठरवायला पाहिजे होतं आणि राजकीय पक्षाच्या इच्छेनुसार व्हीप आणि लीडरला रेकग्निशन द्यायला पाहिजे होतं. त्यामुळे राजकीय पक्ष कोणाचा आहे हे न ठरवता प्रतोद आणि पक्ष नेता ह्याचं रेकग्निशन दिल्यामुळे तो भाग चुकीचा आहे असं कोर्टाने सांगितलं आणि आपल्या आदेशात सांगितलं की अध्यक्षांनी आता पहिली मूळ राजकीय पक्ष कोणाचा हे ठरवावं आणि त्याच्या आधारावरती व्हीप म्हणजेच प्रतोद आणि गटनेत्याची निवड रेकग्नाइज करावी. जर का सुप्रीम कोर्टाने भरत गोगावलेंची निवड बाद आणि अजय चौधरी आणि सुनील प्रभूंची निवड योग्य असा निर्णय दिला असता तर अध्यक्षांना परत हा निर्णय का घ्यायला सांगितला असता की राजकीय पक्ष कुठचा, त्यानंतर तुम्ही परत व्हीप कोणाचा ऍप्लिकेबल होईल, कोण व्हीप असायला पाहिजे हे ठरवायला सांगितलंच नसतं. त्यामुळे हा गैरसमज जो पसरवला जात आहे तो अत्यंत चुकीचा आहे. मी जो निर्णय दिला आहे तो सुप्रीम कोर्टने दिलेल्या गाईडलाईन्सचा तंतोतंत 100% पालन करून हा निर्णय दिलेला आहे. म्हणजे आता खरं तर हेच मुद्दे घेऊन परत ठाकरे गट जो आहे तो सुप्रीम कोर्टात जाणार आहे. काल त्यांनी सांगितलंय की ते कोर्टाकडे जाणार आहे. पण जसं आपण म्हणत आहात, हे कोर्टानंच जर आपल्याला ठरवायला सांगितलं असेल तर त्यांची आताची जी काही याचिका राहील किंवा जे म्हणणं राहील ते कोर्ट एंटरटेन करेल का? बघा, कोर्टात जायचा अधिकार हा भारताच्या प्रत्येक नागरिकाला आहे. ज्याला ज्याला वाटतं आपले मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट्स कुठेतरी इन्फ्रिंज झालेले आहेत त्याला आर्टिकल 32 खाली सुप्रीम कोर्टात धाव घ्यायची मुभा आहे आणि आर्टिकल 226 खाली हायकोर्टात जाण्याची मुभा आहे. पण आपण केवळ हायकोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टात गेलो, याचिका दाखल केली म्हणजे काय आपलं म्हणणं सिद्ध होत नाही. ते सिद्ध करण्यासाठी आपल्याला मी दिलेली ऑर्डर ही कशी चुकीची आहे ह्या संदर्भातली सर्वात प्रथम खातरजमा करून कोर्टाला ते पटवून द्यायला लागेल. आणि माझ्या मते मी दिलेली ऑर्डर ही महाराष्ट्र विधानसभेच्या डिस्क्वालिफिकेशन संदर्भातले जे 1986 नियम आहेत त्याचबरोबर शेड्यूल 10 मधल्या ज्या कॉन्स्टिट्युशनल तरतुदी आहेत, प्रोव्हिजन्स आहेत आणि सुप्रीम कोर्टनी दिलेल्या गाईडलाईन्स आहेत या सर्वांचं योग्य इंटरप्रिटेशन करून घेतलेला हा निर्णय आहे. त्यामुळे हा निर्णय एक शाश्वत आणि टेनेबल सस्टेनेबल निर्णय आहे असं माझं मत आहे. आणि माझी हीच इच्छा आहे की या निर्णयातून डिफेक्शन संदर्भातला कायदा अजून सुस्पष्ट होईल आणि या राज्याला आणि या देशातल्या संसदीय लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी हा निर्णय उपयोगी पडेल. खरं तर शिवसेना एकनाथ शिंदेंचीच हा आपण काल निकाल दिलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असलेले आमदार आणि उद्धव ठाकरे यांचा आता पक्ष वेगळा की फूट पक्षात नाही असं तुमचा निकाल? माझ्यासमोर जो निवाडा होता तो सोडवताना मला एवढंच ठरवायचं होतं की आज विधिमंडळ पक्षातील जे गट आहेत त्यांच्यापैकी कोणता गट मूळ राजकीय पक्ष रिप्रेझेंट करतो त्या संदर्भातली मी निर्णय दिलेला आहे. अर्थातच एका पक्षात दोन व्हीप होऊ शकत नाहीत, त्यामुळे ज्यांना मी व्हीप रेकग्नाइज केलंय त्यांचा व्हीप त्या गटातल्या सर्व आमदारांना मान्य करायला लागेल. पण म्हणजे भरत गोगावले यांनी जर आज व्हीप इश्यू केला तर
तर तो व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांना लागू होईल का? ठाकरे गटातील आमदार ज्या विधिमंडळ पक्षाच्या गटात आहेत त्या गटातल्या प्रतोदाचा व्हीप त्यांना ऍप्लिकेबल होईल. परत मी आपल्याला विचारते, म्हणजेच भरत गोगावले सध्या आपण मान्य केलेला, शेवटी अध्यक्षांनी कोणाला मान्यता दिली ते महत्त्वाचं आहे. मी प्रतोद हा विधिमंडळ गटासाठी नियुक्त करतो. आता नियुक्त केलेला प्रतोदाला रेकॉग्निशन देतो. मला एक गोष्ट सांगा, जर का आज व्हीप इश्यू केला, व्हीप आपण आमदारांनाच इश्यू करतो, आपण विभाग प्रमुख जिल्हा प्रमुख कार्यकर्त्याला व्हीप इश्यू करतो का? नाही. आणि विधिमंडळ गटातील सदस्यांना आपण व्हीप इश्यू करतो, त्यामुळे विधिमंडळ गटातील सदस्यांना व्हीप इश्यू केला की जे जे त्या विधिमंडळ गटातले सदस्य आहेत त्यांना तो ऍप्लिकेबल होणार. अध्यक्षांच्या समोर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नावाचा गट अस्तित्वात आहे का? आता अध्यक्षांच्या समोर महाराष्ट्र विधिमंडळ गटांपैकी केवळ शिवसेना विधिमंडळ गट अस्तित्वात आहे. म्हणजे याचा अर्थ जर काढायचा झाला, जरी तुम्ही म्हणत नसलात तरी, तो हाच की भरत गोगावले यांचा व्हीप कुठेतरी त्या आमदारांना. मी आपल्याला कायदेशीर तरतुदी आणि विधिमंडळाच्या नियमानुसार जी वस्तुस्थिती आहे ती सांगितलेली आहे, त्यामुळे आता त्या वस्तुस्थिती अनुसार प्रत्येक आमदारांनी आपल्या इच्छेनुसार जो त्याला योग्य वाटतं, जे कायद्याला धरून काम जे करू इच्छितात त्यांनी त्याप्रमाणे काम करावं. पण स्वतः ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरे आहेत आणि इतर जे त्यांचे आमदार आहेत त्यांना जर आज गोगावलेंचा व्हीप पाळायचा नसेल आणि तरीही आमदारकी आपली शांबूक ठेवायची असेल तर त्यांना काय करावं लागेल? एखादं डिस्क्वालिफिकेशन पिटिशन फाईल झाल्यानंतर मी त्याच्यावर निर्णय देऊ शकतो. तो फाईल व्हायच्या आधी निर्णय द्यायचा अधिकार माझ्याकडे नाही. मग खरं तर अजून एक प्रश्न माझ्या समोर त्यामुळे निर्माण होतो की उद्धव ठाकरेंचे जे आमदार आहेत त्यांनी नक्की कुठे बसायचं मग विधानसभेत? जी जागा त्यांना विधानसभेत दिलेली आहे त्याच जागेवर बसायचं. म्हणजे विरोधी पक्षनेता पण त्यांचा आणि मुख्यमंत्री पण त्यांचा असं होणार नाही का? आता नाही, विरोधी पक्षनेता तर काँग्रेस पार्टीचा आहे, विरोधी त्यामुळे मला वाटतं आसन प्रत्येकाचं हे ठरवून दिलं गेलं आहे, त्यांना त्याच आसनावरती बसायला लागेल. माझ्यासाठी शिवसेना विधिमंडळ गट हा सध्या सत्तारूढ पक्षात आहे, त्यामुळे आपली भूमिका जर का कोणाला वेगळी मांडायची असेल तर त्या संदर्भातला निर्णय त्यांचा असेल आणि त्यातून होणाऱ्या परिणामासाठी पण ते स्वतः जबाबदार असतील. एक आरोप आपल्यावर होतो आहे, आपण आज सामनाचं सुद्धा एडिटोरियल आपण बघितलं असेल, मात्र एक आरोप असं होतोय की आपण दोन्ही पक्षातील कुठल्याच आमदाराला आपण अपात्र ठरवलं नाही आणि त्यासाठी आपण भरत गोगावले यांचा व्हीप जरी वैध मानला तरी तांत्रिक अडचणींमुळे ठाकरे गटाच्या आमदारांना आपण अपात्र केलं नाही. तर नक्की अशी कुठली तांत्रिक अडचण होती त्या व्हीप? बघा, ज्या वेळेला आपण डिफेक्शन पिटिशन डिसाईड करतो त्यावेळेला आपल्या तीन गोष्टी बघणं अत्यंत आवश्यक असतं. व्हीप ज्यांनी इश्यू केला त्याला व्हीप इश्यू करायची अथॉरिटी होती का, म्हणजेच त्याला राजकीय पक्षाचं पाठबळ होतं का. नंबर दोन, व्हीप ज्यांनी इश्यू केला तो व्हीप त्यांनी इश्यू केल्यानंतर तो व्यवस्थित सर्व झाला का. आणि नंबर तीन, जो व्हीप इश्यू केला गेला आहे तो स्पष्टपणे त्यात उल्लेख आहे का आदेशाचा आणि आदेशाचा उल्लंघन केलं तर परिणामाचा, या तीन गोष्टी बघणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे संविधानातल्या तरतुदीनुसार दोन तीन फिल्टर्स आहेत अपात्र ठरवण्यापूर्वी. मी हे ठरवलं की व्हीप हा भरत गोगावलेंना द्यायचा अधिकार होता आणि त्या व्हीप त्यांचा अधिकार असल्यामुळे त्या व्हीपची अंमलबजावणी त्या व्हीपच्या विरोधात मतदान झालंय किंवा पक्षविरोधी कारवाई झाली आहे का हे त्यातून दिसून येऊ शकतं. परंतु तो व्हीप जर का योग्यरित्या ते बजावला गेला नसेल, सर्व केला गेला नसेल, तर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसच्या आधारावरती समोरच्याला जर तुम्ही कळवलाच नाहीत तर त्याच्याकडनं त्या अपेक्षित कार्याची तुम्ही अपेक्षा कशी करू शकता, हा प्रश्न आहे. त्यामुळे भरत गोगावलेंनी दिलेला पक्षादेश हा
योग्यरित्या ठाकरे गटातील आमदारांपर्यंत पोहोचवला गेला नव्हता हे सिद्ध होत होतं. म्हणूनच ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करता येत नव्हतं असं माझं मत होतं. खरं तर तुमच्या ह्याच निर्णयाकडे कुठंतरी हा एक राजकीय निर्णय आहे अशा दृष्टिकोनातून बघितल्या जाते. कारण एकीकडे आपण शिंदेच्या आमदारांना सुद्धा अपात्र ठरवलं नाहीत, इथं सुद्धा अपात्र ठरवलं नाहीत. अपात्र ठरवलं असतं ठाकरे गटाच्या आमदारांना तर प्रचंड मोठी सहानुभूती निर्माण करायला त्याचा वापर होऊ शकला असता. मात्र ते अपात्रही झाले नाही, शिवसेनाही त्यांची नाही, आणि त्यामुळे त्यांना आता सहानुभूती पण जी अपेक्षित होती ती मिळू शकत नाही. त्यामुळे हा ज्युडिशियल निर्णयापेक्षा ह्याकडे का राजकीय निर्णयाच्या दृष्टिकोनातून विधानसभा अध्यक्ष म्हणून अपात्रतेच्या याचिकेवरती निर्णय घेत असताना त्याचे राजकीय परिणाम काय होतील हे बघणं माझ्यासाठी क्रमप्राप्त नव्हे. माझ्यासाठी क्रमप्राप्त आहे ते संविधान, विधानसभा नियम आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश, या सगळ्याचा विचार करून घेतलेला हा निर्णय आहे. या निर्णयातून एखाद्याचं राजकीय नुकसान झालं असेल तर त्यासाठी अध्यक्ष जबाबदार ठरू शकत नाहीत. त्यामुळे मला वाटतं ज्या लोकांना याचं राजकीय भांडवल करायचं होतं ते दुर्दैवाने जर होऊ शकत नसेल कुठच्याही गटाचं या किंवा त्या गटाचं, त्यासाठी मी निश्चितपणे जबाबदार नसू शकतो. मला तर असं वाटलेलं की मी जो निर्णय घेतलाय तो निर्णय कायद्याला धरून असल्यामुळे प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिसचा विचार करून कोणालाही अयोग्यरित्या अपात्र ठरवलं नसल्यामुळे या निर्णयाचं स्वागत होईल. परंतु तसं होताना काय दिसलं नाही काही लोकांकडनं, बहुतांश लोकांकडनं याचं स्वागतच झालंय. परंतु काही लोकांना त्यात राजकीय विषय दिसून आला हे दुर्दैव आहे. मला वाटतं अध्यक्षांचं कार्यालय, अध्यक्षांच्या जबाबदाऱ्या, अध्यक्षांचं रोल हा बियॉन्ड पॉलिटिकल अफिलिएशन असतो. त्याकडे पॉलिटिकल स्कोपमधनं बघणं हे थोडंसं अन्यायकारक आहे. अध्यक्ष हे सभागृहाचे अध्यक्ष असतात, हे सर्व आमदारांचे अध्यक्ष असतात आणि सर्व आमदारांचा त्यांच्यावर तेवढाच अधिकार असतो आणि त्यांच्याकडनं समान न्याय हा अपेक्षित असतो. याचा भान ठेवून जर सर्वांनी विचार केला तर मला वाटतं असे आरोप प्रत्यारोप होणार नाहीत. शेवटी आपल्या मराठीत म्हणतात झोपलेल्याला आपल्याला जागं करता येतं, परंतु झोपलेल्याचं सोंग करणार, झोपण्याचं सोंग करणाऱ्याला आपल्याला काय जागं करता येत नाही. त्यामुळे या निर्णयातला जो गाभा आहे, जे रिझनिंग आहे ते सुस्पष्ट आहे. ज्याला ते समजून घ्यायचं आहे ते त्यांना समजणार, ज्यांना समजून घ्यायचंच नाहीये त्यांना मी काय समजू शकणार नाही. बरीच मंडळी आहे की जी मुख्यमंत्र्यांच्या आणि आपल्या भेटीवर सुद्धा प्रश्न उपस्थित करत आहेत. अगदी 3 दिवस आधी आपण त्यांना भेटलात आणि त्यामुळे बरेच तसं व्हायला नको होतं असं, म्हणजे एथिकली ते योग्य नाही असे आरोप होत आहेत. हे बघा, सर्वप्रथम माझी आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांची भेट ही 3 जानेवारीसाठी नियोजित होती, परंतु 3 जानेवारीला मला इन्फ्लुएन्झाची लागण झाल्यामुळे मी बेडरेस्टवर असल्यामुळे काही दिवस त्यांना भेटू शकलो नाही. असं मी कुठच्याही कायद्यात वाचलं आणि असं शक्यच नाहीये. गेल्या वर्षभर हा खटला चालू आहे. आज विधानसभेचा अध्यक्ष म्हणून ज्या वेळेला मी हा निवाडा सोडवत असतो, मी डिस्क्वालिफिकेशन पिटिशन ऍड्ज्युडिकेट करत असतो, त्यावेळेला माझ्यावरती इतरही जबाबदाऱ्या आहेत. मी एका विधानसभा क्षेत्राचा आमदार आहे, त्या विधानसभा क्षेत्रातल्या लोकांचे प्रश्न, विकास कामं सोडवून घेणं हे माझ्याकडनं अपेक्षित आहे, माझी जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे विधिमंडळाच्या बोर्डाचा मी अध्यक्ष आहे, ज्या बोर्डात विधानसभेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ही सदस्य आहेत, त्यांच्याबरोबर समन्वय साधत मला विधिमंडळाच्या संदर्भात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह निर्णय घ्यायचे असतात. आणि त्याचप्रमाणे आज मला सांगा, जर का गेल्या वर्षभरात मी जर ठाकरे गटातील अनेक ज्यांच्यावरती याचिका चालू आहे ज्यांच्या विरोधात ते मला येऊन भेटले आहेत, त्यांच्याबरोबर मी चर्चा केली आहे, म्हणजे त्याचा पण काय वेगळा अर्थ घ्यायला पाहिजे का?
आता परवाचं उदाहरण द्यायचं म्हणजे मी परवा विमानतळावरती गोव्याला जात असताना आता जयंत पाटील साहेबांविरुद्ध याचिका प्रलंबित आहे त्यांच्याबरोबर माझी भेट झाली, अनिल देसाईंबरोबर तिकडेच एअरपोर्टवरती भेट झाली, म्हणजे ह्या नेत्यांना भेटलो, त्यांच्यावर चर्चा केली, म्हणजे त्यातनं काहीतरी वावगं समजून घ्यायचं का आपण? त्यामुळे मला वाटतं उगीच इश्यू आउट ऑफ नॉन इश्यू करणं हे एक प्रकारची आता परंपरा प्रथा झाली आहे, त्याकडे मी काय लक्ष देत नाही. माजी मुख्यमंत्र्यांसोबत भेट ही दिवसा ढवळ्या दिवसात दुपारी भेट झालेली आहे. मी अधिकृत एंगेजमेंट घेऊन त्यांच्याबरोबर भेट केलेली आहे. मी माझ्या अधिकृत वाहनातून गेलो आहे, मी लपून छपून गेलेलो नाहीये. त्यामुळे अशा भेटीला मोटिव्ह अॅट्रिब्यूट करणं हे दुर्दैवी आहे असं मला वाटतं. आणि मी जे कारणास्तव तिकडे गेलेलो, आमच्या इकडे आता नर्मन पॉइंट कुलाबा कनेक्टरचं काम चालू होत आहे, त्यात स्थानिक लोकांचा मच्छीमारांचा मोठा विरोध आहे, तर हा ओव्हरहेड न करता हा आपण टनलिंग करून करावा या संदर्भात मी प्रस्ताव दिलेला, ज्याच्यावरती चर्चा त्या दिवशी अपेक्षित होती. त्याचप्रमाणे आपण बघितलं तर माझ्या मतदारसंघातल्या कॉन्क्रीट रोड्सचा मोठा विषय हा गेल्या वर्षभर पेंडिंग आहे, तर दक्षिण मुंबईतले हे 8 मेजर रोड्स त्वरित करण्यात यावे या संदर्भात पण ही चर्चा होणार होती. आणि महाराष्ट्र विधानसभेत, महाराष्ट्र विधिमंडळात जे 132 पदं रिक्त आहेत, जी भरायची आहेत, आणि कंत्राटी पद्धतीवर घेतलेल्या स्टाफला परमनंट करण्यासंदर्भातला जो बोर्डाने निर्णय घ्यायचा आहे, या सगळ्या विषयात चर्चा ही मुख्यमंत्र्यांबरोबर अपेक्षित होती, आणि म्हणूनच या भेटीसाठी आम्ही भेटलो. तर ह्यात एवढा मोठा इश्यू करून केवळ एक संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करणं हे मला योग्य वाटत नाही. आणि विशेष करून हे स्टेटमेंट्स कोणाकडनं येत आहेत? अशा व्यक्तीकडनं येत आहेत जे या राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री राहिलेले आहेत, माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांना माहिती आहे अध्यक्षांना आणि मुख्यमंत्र्यांना महिन्यातनं 15 दिवसातनं एखाद वेळी भेटायला लागतं. असं असतानाही अशा प्रकारचे संभ्रम निर्माण करणं हे दुर्दैवी आहे. संविधानिक लोकशाहीसाठी आणि संविधानिक संस्थेचा अवमान करण्यासारखं आहे, ह्याचा मला खेद व्यक्त करणं आवश्यक वाटतं. एक अजून ते जी टीका कालपासून करतात आहे त्याच्यातलं एक जे प्रकर्षानं त्यांची टीका आहे ती ही आहे की आपण जे पक्ष बदलले त्याचा प्रश्न उचलत त्यांचं म्हणणं आहे की अशा व्यक्तीनं पक्षांतर बंदी कायद्यावर जर निर्णय द्यायचा असेल तर तो असा. माझं म्हणणं परत तेच आहे, मी दिलेल्या निर्णयाचा आधार घेऊन वैयक्तिक टीका करणं, बिनबुडाचे आरोप करणं, हे सगळं करण्यापेक्षा मी दिलेला निर्णय आपण नीट वाचा. आपल्याला समजत नसेल तर एखाद्या कायदेतज्ञाकडनं तो समजावून घ्या, त्यात त्रुटी काय आहेत त्या मला सांगा, मी अप्रिशिएट करीन. पण केवळ बुणबुडाचे आरोप करणं, पर्सनल टीका करणं, यातून काय सत्यावरती असत्याची विजय होऊ शकत नाही. खरं तर आमचं आता लक्ष आहे 31 तारखेकडे. राष्ट्रवादी काँग्रेसचा सुद्धा आपल्याला निकाल द्यायचा आहे, तो त्या वेळेत होऊ शकेल का आणि कधीपासून परत असंच हिअरिंग? नाही, मी आपल्याला सांगितलं की माझा हा प्रयत्न आहे की लवकरात लवकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भातल्या ज्या याचिका प्रलंबित आहेत त्या पण निर्णय त्यावर द्यावा. परंतु आपल्याला सांगितल्याप्रमाणे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय आपल्याला हे करता येणार नाही. 31 तारीखची डेडलाईन ही सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे. माझा प्रयत्न राहणार आहे की 31 तारखेपर्यंत हे सगळं संपवायचं आणि निर्णय द्यायचा. आपण बघू आता प्रोसिडिंग पुढे गेल्यावर किती लवकर संपवता येतं. शेवटचा प्रश्न, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कालचा निर्णय सेम प्रिन्सिपल्सवर तो निर्णय आहे की केस वेगळी आहे? कायद्यातल्या तरतुदी किंवा निकष हे केस टू केस बदलू शकत नाहीत. कायदा सगळ्यांसाठी समान असणार, प्रिन्सिपल जे ले डाऊन केले ते पण सगळ्यांसाठी समान असणार, परंतु फॅक्ट्स वस्तुस्थिती ही प्रत्येक पिटिशनमध्ये वेगळी असू शकते. आणि त्यामुळे मी काय ती तशी कम्पेअर केली नाहीये, कारण मी आतापर्यंत ऍक्टिव्हली शिवसेनेचे सगळे प्रोसिडिंग्स बघत होतो,
मी आत्ताच राष्ट्रवादीचे प्रोसिडिंग बघायला चालू केले आहेत, तर संपूर्ण वाचन झाल्यानंतर, इश्यूज फ्रेम झाल्यानंतर मला सांगता येईल आपल्याला की फॅक्ट सिमिलर आहेत की वेगळे आहेत. खरं तर प्रश्न बरीच आहेत आणि ह्या पुढे सुद्धा अध्यक्षांचा निर्णय, त्यानंतर येणारं सुप्रीम कोर्ट, परत एकदा चर्चा ही अध्यक्षांच्या आजूबाजूला असणार आहेच. मात्र तूर्तास आता इथेच थांबूयात. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.